हे गाइज वेलकम बैक टू माय चैनल। आणि गाइज आता निघालो आहे मी, आता वाजले 3:45 म्हणजे 4:15 वाजले आणि एक छोटीशी राईडसाठी निघालो आहे मी। चला तर मग आपण निघूया आता आणि आपला काळागोडा इथे आहे, काळागोडा थोडा पुसून घेऊया आणि मग आपण निघूया एक छोट्याशा राईडवरती। चला तर मग बाईकवरतीच भेटूया तुम्हाला। तर गाइज आता आपला काळागोडा मस्त पुसून वगैरे चकाचक झाला आहे आणि आता आपण निघूया पटपट राईडसाठी आणि जवळचीच राईड करणार आहोत। तुम्हाला रूटला गेल्यावरती समजेलच कोणती राईड असेल, कारण त्या रूटला आपण राईड करू शकतो एक छोटीशी, त्यामुळे आपण आता निघालो आहे राईडसाठी। तर आता काय आपल्याला लागला इथे शेड्यूलचा टोल। तुला येतो का टो द्यायला? तुला येतो टो द्यायला? काय बोलतोय? माझा पाय सुटे मला देत नाही। हे पाय वरती घे, मी पण पहिल्यांदाच देतोय रे। थांब एक मिनिट थांब। तो पेट्रोल नहीं कुछ है आवला इतन पहिल्यांदा स्टोर देतो माहिती आहे कोणाला? थँक्यू। तर आता आपण इथे ब्रेक घेतला, इथे पेट्रोल पंप आहे, आपण ब्रेक केलं आहे, एनर्जी ड्रिंक आहे। हे गाइस सर आता खोपोलीमध्ये एंटर झालो आहे आणि खोपोलीचे ते मागचा ब्रिज होता ना पेट्रोल पंपाच्या मागची नदी, त्या ब्रिजच्या खालची नदी एक नंबर वाहत होती, तुंब भरून वाहत होती एकदम। आणि गाइस आता आपल्याला लागलेला आहे खंडाळ्याचा घाट।
हे गाइस, तर आता आपण फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलोय आणि पूर्ण घाट चढून आल्यानंतर फर्स्ट डेस्टिनेशनच्या इथं आपण थांबलोय. घाट चढून आल्यानंतर आपण क्रॉसिंग केल्यानंतर हा फर्स्ट डेस्टिनेशन आहे आणि इथून जो हा व्ह्यू दिसतो ना, एक नंबर. आणि गाइस, त्या तिकडे बघू शकता ना, तिकडे आहे रेल्वे ट्रॅक आणि पुढे तिकडे गेलात की तुम्हाला रेल्वेचं स्टेशन भेटेल जे लोणावळ्याला येतं. हा तिकडनं जो ट्रॅक जातो तो डायरेक्ट तिकडे रेल्वेचं स्टेशन आहे आणि हा 1.1 नंबरवाला आहे. आणि आता काही वातावरण पण क्लिअर झालं ना, त्यामुळे सगळे डोंगर एकदम क्लिअर दिसत आहेत आणि तो वॉटरफॉल पण आपल्याला एकदम क्लिअर दिसतोय. खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर. हे गाइस, तर आता आपण फायनली डेस्टिनेशनच्या इकडे पोहोचलोय. आपण आहोत आता टायगर पॉइंटच्या इकडे आणि इथून जो व्ह्यू दिसतोय ना, अमेझिंग व्ह्यू आहे. आणि इथं आलो आपण कांदा भजी आणि चाय पिण्यासाठी आणि इथला व्ह्यू चेक करा. वाव, आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी, पण त्या अगोदर इथला व्ह्यू चेक करा. आणतो तिकडे एक डॅम आहे. हे गाइस, तर इकडे चेक करा मंकी. हे गाइस, तर ह्या ठिकाणी भारी वाटतंय ना, आणि आता आपण आहे ना भजी ऑर्डर केले, बघू आता थोडा वेळ मिळेल. पण इकडे मंकीची भीती वाटते, कारण हे आहेत ना डायरेक्ट हातामध्ये काय असेल तर सगळं घेऊन जातात, खायला असेल तर लगेच घेऊन जातात, आणि मोबाईल वगैरे कॅमेरा वगैरे असेल तर यांच्यापासून सांभाळून ठेवावा लागतो. वाव लोकेशन आहे गाईस, म्हणजे ना इथं वाटतं की एवढं भारी लोकेशन आहे.
इकडे होऊ शकतो तिकडे छोटे छोटे मंकींचे मस्ती झाले आणि इकडे आता आपले अरे इकडे घेऊन जाणार तिथे बसतो आणि इथं आता आपले आले चीज भजी इकडे चेक करा गाईज आता चीज भजी आले आणि खाऊन घेतो अशा सुंदर लोकेशनवरून मस्त वेदर झालं आणि अशा सुंदर लोकेशनवरून अशी गरमागरम कांदा भजी खायची मजाच वेगळी असते. आपण मॅगी ऑर्डर करणार आहोत त्याच्यानंतर आणि मग चहा किंवा कॉफी फुल मजा करून जाणार आहे. घरी येणं झोपून झोपून खूप कंटाळा आला होता आणि मी प्लॅन केला होता पण मन करत नव्हतं आतमधून की कुठे जावं. विचार केला की माथेरानला जायचा विचार केला की आता तिथे नको जेव्हा खूप पाऊस पडेल ग्रीनरी होईल तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि बोललो की चला लोणावळ्याला एकच पॉईंट आहे टायगर पॉईंट त्या ठिकाणी जाऊन आपण मस्त भजी किंवा कॉफी पिऊ शकतो. ठीक आहे तर आता इकडे चेक करा इथे आता आपण मागवले मॅगी व्हेजिटेबल मॅगी आहे आणि समोर आपला व्ह्यू चेक करा सुंदर व्ह्यू आणि मस्त गरमागरम मॅगी आणि मी लेफ्ट आता निघतो आहे कारण गोप्रो पकडलं ना हातामध्ये तर मग टेस्ट आहे. आणि काही खरं सांगू का माझा जो 3:30 वाजता प्लॅन ठरला ना फिरायला जायचा तो म्हणजे लोणावळ्याला तो स्पेशलीमध्ये भजी आणि मॅगी खाण्यासाठी कारण मागच्या वर्षी आले होतो मी त्यानंतर मग आत्ता आणि खरं सांगू का तिथे समोर बसून आहे ना हा सुंदर व्ह्यूचा मॅगी खायची मजा वेगळीच असते. तू मॅगी इतकी गरम आहे ना खाता खाता माझं तोंड भासते पण तरी पण मजा येते. आता इकडे पितो चहा आणि ना चहा पण एक नंबर झाला आणि मला मॅगी खूप जास्त आवडली कारण व्हेज मॅगी बनवली होती त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे टाकले होते ना मस्त बनली होती. मी पण घरी ट्राय करेन तशी मॅगी आणि मजा आली मॅगी खाऊन अशा सुंदर लोकेशनला आणि आता मस्त गरमागरम चहा पितोय तो पण अद्रकचा वाव. हे गाईस तर आता आपण निघालोय दुसऱ्या पॉइंटला आणि कारण त्या पॉइंटवरून आता आपण मस्त नाश्ता करून निघालोय. आपण चीज मॅगी खाल्ली चहा प्यायलो प्लस आपण व्हेजिटेबल मॅगी खाल्ली आणि आता आपण निघालो ह्या दुसऱ्या डेस्टिनेशनच्या इकडे तिकडून पण त्या पॉईंटवरून पण व्ह्यू एक नंबर आहे आणि तिकडून पावसाळा आला ना पाऊस असतो ना त्या आहे ना खालून असं आहे ना पाऊस वरती येतो म्हणजे त्या डोंगराला लागतो आणि डोंगरावरून वरती येतो एक नंबर वाटतं तेव्हा. आत्ता पाऊस आहे ना मला वाटलेलं की पाऊस येईल आणि आपल्याला भिजायला मिळेल पण पाऊस तर का आहे ना आणि आपण पोचलो ह्या डेस्टिनेशनच्या इथे आणि हे पण लोकेशन लय भारी आहे. हे गाईस तर आता आपण आलो दुसऱ्या पॉईंटच्या इकडे आणि इकडे चेक करा हा वाला पॉईंट आहे हा आता मला वाटतं नवीन बांधला आहे हे जे ग्रिल वगैरे आहेत ते नवीन लावले कारण मागच्या वेळेला ना हे ग्रिल नव्हते वाटतं हां तिकडेपर्यंतच होतं मी तिकडे आलेलो आणि हे आता नवीन ग्रिल लागले आणि हा इकडूनचा व्ह्यू पण एक नंबर आहे. तो
तो वाला व्यू चेक कर लगे तुम मस्त वाटत है। बेहाल मस्ती इतन गाइज पॉइंट चेक करा हा वाला आपण आता तिकडे होतो त्या ठिकाणी आपण मॅगी खाल्ली ते दिसत ना तिथे ती लाईट छोटीशी दिसते तेवाले त्या ठिकाणी मॅगी खाल्ली आणि मग आपण असं फिरत 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 या पॉइंटला आलो आणि इथला व्ह्यू वा आजचा दिवस एकदम भारी वाटतोय। इकडे चेक करा हे गाइस, तर आता हा लोणावळ्याचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि जर तुम्हाला हा लोणावळ्याचा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक सबस्क्राईब अँड कमेंट। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।